बाबासाहेब तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचा उत्सव आयोजित करण्यास आम्ही ठरवलेला आहे. ब्रह्मदेशाचे राजदूत सर मोंगाई यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. गौतम बुद्धाची जयंती सर्वत्र साजरी व्हावी, त्याच्या विचाराचा प्रसार व्हावा ही माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती. तुम्ही हे सगळं घडवून आणताय त्याबद्दल खरोखरच आपले मनापासून अभिनंदन. धन्यवाद बाबासाहेब. त्याच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही आलो आहोत. बाबासाहेब, आपण जर ह्या कार्यक्रमाला आलात तर सर्वांना फार आनंद होईल. ही त्याची निमंत्रण पत्रिका. वा, तुम्ही मला इतक्या आपुलकीने बोलवलं त्याबद्दल खरोखरच थँक्यू. मी नक्की उपस्थित राहीन. बाबासाहेब, एक विचारायचं होतं, अर्थातच तुमची परवानगी असेल तर. परवानगी काय त्यात, बिनदिक्कतपणे विचारा. तुम्ही येवल्यात धर्मांतराची घोषणा फार पूर्वी केली होती, त्यानंतर बराचसा कालावधी लोटलाय. या मधल्या काळात तुम्ही धर्मांतराबद्दल काही ठोस निर्णय घेतलाय का? आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करूनच निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असतो, त्यामुळे मागच्या अनेक वर्षात मी सगळ्या धर्मांचा तौलनिक अभ्यास केला, प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान जवळून अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या अभ्यासानंतर मी या निर्णयाप्रत आलो आहे की अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळणार नाही. बाबासाहेब, आपला हा निर्णय ऐकून आम्हाला फार बरं वाटलं. बुद्धाची शिकवण आपणास पटणार याची मला खात्री होतीच. पण बाबासाहेब, नेमकं कोणत्या कारणाने तुम्हाला असं वाटतं की अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारायला हवा? म्हणजे या धर्माच्या शिकवणीबद्दल तुम्हाला अचानक कसं आकर्षण वाटलं? नाही, तुम्ही जर का लक्षात घेतलं तर मला फक्त एकट्यालाच त्याचं आकर्षण वाटतं असं नाहीये. तुम्ही जर का आजूबाजूला बघितलं तर प्रत्येक माणसाला बुद्धाच्या शिकवणीचं एक सुप्त आकर्षण वाटतच. म्हणजे बघा, प्रजासत्ताक भारताला राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रासाठी अखेर बुद्ध धर्माकडे जावं लागलं. आणि आपलं राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभ, त्याच्यावर असलेले चार सिंह देखील बुद्ध धर्माचंच प्रतीक आहे, आणि त्याची निवड बाबासाहेबांनीच केलेली. घटनेची निर्मिती करताना परंपरा आणि परिवर्तन यांचा मेळ घालण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला. स्तंभावरील सिंह आणि चक्र हे ह्याच परंपरा आणि परिवर्तनाचं प्रतीक आहे. अशोक चक्र हे गतीचं प्रतीक आहे, पुढे जाण्याचं प्रतीक आहे. जुनं आहे म्हणून सगळं रद्द न करता काही जुन्या गोष्टी स्वीकारून नव्या समृद्ध वाटेकडे वाटचाल करावी हीच शिकवण बुद्धाची आहे. खऱ्या अर्थाने माणूस होण्यासाठी दिशा दाखवायचं काम आपला बुद्ध करतो. प्रत्येक धर्मसंस्थापकाने आपण मोक्षदाते आहोत अशीच भूमिका घेतली आहे, पण त्या उलट बुद्ध हा मार्गदर्शक आहे, तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम तो करतो. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धानेच विचारार्थ मांडला. ब्राह्मणांच्या मताने धर्म म्हणजे यज्ञ आणि देवाला दिलेली आहुती, पण बुद्धाने मात्र कर्माच्या ऐवजी नीतीलाच धर्माचा मुख्य आधार मानला. हिंदू धर्माचे सामाजिक तत्व असमान असून बौद्ध धर्म समतेवर उभा आहे. बुद्धाहून मोठा द्रष्टा आणि मार्गदाता मला दुसरा कोणीही दिसत नाही. माझं तर असं मत आहे की यापुढे धर्म हा मालमत्तेसारखा बापापासून मुलाने वंश परंपरागत घेतलाच जाऊ नये. व्यक्तिगतरित्या धर्म स्वीकारण्यापूर्वी प्रत्येकाने धर्माची सुज्ञ व समंजसपणे चिकित्सा करायला पाहिजे अशी वेळ आता येऊन ठेपलेली आहे. या आंबेडकरांना शांत बसवत नाही वाटत, सतत काहीतरी उद्योग सुरू असतात. लवकरच लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे ऑगस्ट मध्ये. अधिवेशनात आंबेडकर हिंदू कोड बिल पुन्हा मांडण्याची शक्यता आहे अशी बातमी आली आहे.
मागे जेव्हा बिल मांडलं गेलं तेव्हा लोकांनी इतकी निदर्शनं केली, खुद्द आंबेडकरांच्या घरावर मोर्चा काढला गेला, ते पुरे नाही झालं का? अहो आंबेडकर लय हट्टी माणूस आहे, स्वतःचं म्हणणं कसं पुढे डापतायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे, त्यामुळे त्यांना मोर्चा निदर्शनं याचा काही फरक पडत नाही. अहो या आधी किती वेळा त्यांच्यावरती हल्ले झालेत तरी काही ऐकत नाही हा माणूस. मंत्री आहेत आंबेडकर, त्यांना काहीतरी जास्त कळत असेल आपल्यापेक्षा. हिंदू कोड बिलाने आपलं भलं होणार असेल तर पास करायला पाहिजे ते बिल. ओय त्या बिलाबद्दल काही वाचलंय का? अरे हे बिल पास झालं ना तर आपल्या बायका आपल्या डोक्यावर बसतील, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात जातील आणि चार चौकात आपल्या अब्रूचे धिंडवडे काढतील. आणि हा एक अस्पृश्य मंत्री आपल्या हिंदू धर्माला भ्रष्ट करत असताना आपण गप्प का बसायचं? जर काँग्रेस या बिलाला समर्थन देणार असेल तर पुढच्या निवडणुकीत आपण काँग्रेसला मतं देण्याचा मूर्खपणा करायचा नाही. अहो काँग्रेस राहू द्या, आधी ते आंबेडकरांचं आणि त्या बिलाचं बघितलं पाहिजे. आपण काय करणार? जे करणार ते सरकार करणार, सगळे अधिकार तर त्यांच्या हातात आहेत, आपण तर साधी माणसं. अहो या अशा मुद्द्यावर सरकारपेक्षा साधी माणसं जास्त दबाव टाकू शकतात. या बिलाला आपला विरोध दाखवायचा असेल तर त्यांच्यासाठी कायदा आणि नियम बनवलेत ना, त्यांनाच पुढे करून आंबेडकरांना जाब विचारला पाहिजे, तर काट्यानेच काटा काढला पाहिजे. बाबासाहेब तुम्हाला सविताला भेटायचंय का? मी बोलवतो. सविता तुझ्याकडे कोणीतरी आलंय बघ. बाबासाहेब आमचं माई साहेबांकडे काम नाहीये, आम्हाला तुमच्याशीच बोलायचंय. बर बोला. तुम्ही सरकार समोर जे हिंदू कोड बिल मांडताय ते मांडू नका. मांडू नका म्हणजे तुम्ही वाचले का ते बिल? नाही साहेब, आम्हाला बिलाबद्दल काहीच माहिती नाही, पण आम्हाला आमच्या नवऱ्यांनी सांगितलंय की हे बिल पास झालं तर ते आम्हाला टाकून देतील आणि दुसरं लग्न करतील, म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की हे बिल पास होऊ द्यायचं नाही. हो ज्या कारणासाठी मी हे बिल पास करतोय त्यालाच तुम्ही विरोध करताय. समजव सविता यांना. तुम्ही बस या. या हिंदू कोड बिलात बायकांसाठी कुठल्या तरतुदी आहेत माहितीये तुम्हाला? नाही, आमच्या नवऱ्यांनी फक्त आम्हाला एवढंच सांगितलंय, ह्या बिलामध्ये जे काही आहे ते सगळ्यांसाठी घातक आहे. आणि तुम्ही त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला? आता नवरा जे सांगतोय त्यावर विश्वास न ठेवून कसं चालेल माई. आणि तुमच्या नवऱ्याने तुम्हाला न सांगता कधीही कोणाशीही लग्न केलं तर ते मात्र चालेल तुम्हाला? म्हणजे हे हिंदू कोड बिल जर का पास झालं तर सगळ्या पुरुषांना एक पत्नी व्रत पाळावं लागेल. कोणताही पुरुष आपल्या बायकोला टाकून दुसरी बायको आणू शकणार नाही. तुम्ही रामाला पुजतात तेव्हा त्याच्या एक पत्नी व्रताचा आदर करता ना, मग तुमचा नवरा हे आदर्श पाळू शकत नाही. स्त्री काय किंवा पुरुष काय, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो, तेव्हा एकदा काय हा कायदा मंजूर झाला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागतो. आणि एवढंच नाही तर एखाद्या स्त्रीचा जर का छळ होत असेल तर तिला स्वतःच्या मर्जीने घटस्फोटही घेता येईल, हे देखील या कायद्यात आहे. काय बायकांना घटस्फोट घेण्याचा हक्क पण मिळेल? आणि हो एवढंच नाही तर हिंदू कोड बिलाद्वारे तुम्हाला आर्थिक हक्कही प्राप्त होतील. वारशाने मिळणाऱ्या संपत्तीत तुम्हाला तुमच्या भावा इतकाच हक्क मिळेल. अहो आमच्या नवऱ्यांनी यातलं आम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये, त्यांनी फक्त आम्हाला एवढंच सांगितलं काही झालं तरी ह्या बिलाला विरोध करायचा. ह्या सगळ्या गोष्टी जर आम्हाला माहिती असत्या तर आम्ही विरोध करण्याऐवजी बाबासाहेबांना मदतच केली असती. हे बघा तुम्ही तुमचे निर्णय स्वतःहून घेऊ शकाल,
तुमच्या निर्णयासाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला तुमच्या नवऱ्यावरती अवलंबून राहायची गरज नाहीये. हे बघा, हे बिल जर का पास झालं ना, तर तुम्ही माणूस म्हणून जगू शकाल, खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल. मागच्या मीटिंग मध्ये आपली अशी चर्चा झाली होती की 16 ऑगस्टला हिंदू कोड बिल आपण संसदेमध्ये आणावे, त्याच्यावरती चर्चा करण्यात यावी. आपल्या काँग्रेसच्या सदस्यांकडून सुद्धा आपण हे वधवून घेतलं होतं, परंतु त्यानंतरही त्या बिलावरती चर्चा अजिबात होताना दिसत नाहीये. कुठल्या तरी फुटकळ बिलांवरती चर्चा होतीये. इनफॅक्ट माझं ऑब्झर्वेशन असे की हे बिल चर्चेला येऊच नाहीत असे प्रयत्न केले जात आहेत. नाही नाही, तसं नाही आंबेडकर, मी प्रयत्न करतोय, पण सभागृहाच्या कामकाजाचे फार कमी दिवस शिल्लक राहिलेत आणि बहुतांश नेत्यांचा या बिलाला विरोध आहे, त्यामुळे त्यावर अधिक चर्चा होणं अवघड आहे. अहो, तुम्ही काँग्रेसचे इतके मोठे नेते आहात, तुम्ही जर का त्यांना सांगितलं तर सहजी या बिलावरती चर्चा होऊ शकते. आय नो ऑल ऑफ दिस, पण बट व्हॉट पंडितजी, तुम्ही जर का हे बिल पास केलं तर सगळे हिंदू सवर्ण तुमच्यावर नाराज होतील आणि त्याचा परिणाम 52 निवडणुकीमध्ये तुम्हाला भोगावा लागेल, असंच तुमचं म्हणणं आहे ना? मला असं वाटतंय काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या पलीकडे जाऊन जरा गोष्टी बघायला पाहिजेत, समाजोपयोगी कामांमध्ये आपला हात घातला पाहिजे, नाहीतर कशाला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. आंबेडकर, मी तुमचा राग समजू शकतो आणि या बिला संदर्भात मी तुम्हाला जो शब्द दिला होता तो पाळू शकलो नाही आतापर्यंत, याचीही मला जाणीव आहे. व्यक्तिशः मला हे हिंदू कोड बिल पटलेलं आहे आणि ते संमत व्हावं अशीच माझी इच्छा आहे, पण त्या बिलाला एकंदरीत होणारा विरोध पाहता मी एक सूचना करू इच्छितो. सूचना की तडजोड? या बिलासाठी जे चांगलं असेल ते म्हणा, पण मला असं वाटतं इतकं मोठं बिल एकत्रितपणे संसदेत मांडणं आणि त्यावर चर्चा होणं अवघड आहे, त्यामुळे आपण ते बिल टप्प्याटप्प्यानं मांडूया. जर का ते 4 भागात मांडलं गेलं तर कदाचित ते सभागृहात पुढे पुढे जात राहील. आधी आपण फक्त विवाह आणि घटस्फोट या भागावर चर्चा करूया. ती चर्चा पूर्ण झाली की मग वारसा हक्क आणि मालमत्ता यावर चर्चा करता येईल. नाही पंडितजी, नाही, अशा पद्धतीने आपण बिलाची चिरफाड करू नये असं मला वाटतं. अहो, त्याने त्याची परिणामकारकता आपण कमी करतो आहोत. आंबेडकर, जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचं बिल मला मान्य आहे आणि ते मंजूर व्हावं हीच माझी इच्छा आहे, पण एवढं मोठं बिल एकत्रितपणे मांडणं अवघड आहे. मुळात आधी आपल्याला काँग्रेसमधल्या सनातनी गटाचीच समजूत घालावी लागेल. आपल्याला नाही, तुम्हाला. ओके मिस्टर आंबेडकर, ओके. हे बिल मांडलं जावं आणि ते मंजूर व्हावं यासाठी मी बांधील आहे, म्हणून म्हणतो तेवढी तडजोड स्वीकारा. प्लीज. ठीक आहे, मी मान्य करतो. स्त्रियांच्या भल्यासाठी मला 2 पावलं मागे यावं लागलं तरी सुद्धा चालेल, परंतु या बिलावर चर्चा होणे आणि ते पास होणे अत्यंत महत्वाचं आहे. काकासाहेब, नमस्कार. भावे, नमस्कार. काय म्हणताय? माफ करा काकासाहेब, पण तुमच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्या आंबेडकरांना डोक्यावर चढून ठेवले म्हणून ही वेळ आली. जर वेळीच त्यांना त्यांची जागा दाखवली असती तर आपल्याच देशात धर्माच्या रक्षणासाठी इतका झगडा करावा लागला नसता. आणि हे हिंदू कोड बिल जर पास झालं ना तर आपल्या धार्मिक पावित्र्याचं विडंबन ठरेल, हे लक्षात ठेवा काकासाहेब. भावे, एवढी कसली भीती बाळगताय तुम्ही? अहो, एखाद्या सुधारणेमुळे आपल्या हिंदू धर्माचे काही नुकसान होईल इतका काही आपला धर्म कमकुवत नाहीये. मला सांगा नेमकं काय खटकतंय तुम्हाला बिलातलं? अहो, एक मुद्दा असेल तर सांगेन ना. संपूर्ण बिलच आपल्या संस्कृती आणि धर्माविरुद्ध आहे काकासाहेब. हे बघा, मी सांगतो तुम्हाला की यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हासच होणार आहे. असा कसा म्हणताय तुम्ही? मुलींना संपत्तीत हक्क दिला तर एकत्र कुटुंब पद्धतीत फूट कशी काय पडेल? उलट त्यामुळे हुंड्याची चाल कमी होईल, मुलींच्या बापावरचा ताण कमीच होईल.
आणि या सर्वामुळे भावा बहिणींमध्ये भांडणं होतील त्याचं काय? त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत बिघाड होईलच की? आणि हे सर्व चालणार आहे का तुम्हाला? आणि बायका डोक्यावर बसतील ते वेगळंच. अच्छा, म्हणजे तुम्हाला आज स्त्रियांना तुमच्या दहशतीखाली ठेवायचंय असंच सांगा ना? हो, असंच समजा हवं तर. आणि यात आम्हाला कसलीच शरम नाहीये. भावे, हिंदू धर्मातल्या सगळ्याच गोष्टी बदलायला सांगत नाहीयेत आंबेडकर. नव्याने रूढी निर्माण करायचा प्रयत्न नाहीये त्यांचा. आणि जुन्या हिंदू कायद्यातही मृतांशी संबंधित स्त्रियांना संपत्तीत वाटा होताच की? हा, तो हक्क फक्त शेवटचा हक्क म्हणून अंमलात येत असतो. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये स्त्रियांना माता पित्यांच्या संपत्तीचा 25% वारसा हक्क होताच तो मधल्या काळात हक्क बाद ठरवला गेला. तो पुन्हा नव्याने मिळून देण्याची व्यवस्था या बिलाने केलेली आहे एवढंच. अच्छा, आता हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते आंबेडकरानेच ना. आता हे लोक सांगणार की आपल्या स्मृतीमध्ये काय लिहिलंय ते? हे बघा भावे, आंबेडकर काही वेगळं सांगत नाहीये. बिलात सांगितलेल्या 80% गोष्टी हिंदू धर्मात सांगितलेल्याच आहेत. फक्त 20% गोष्टी त्यांनी नव्याने अंतर्भूत केल्या आहेत, त्याही सुधारणेच्या दृष्टीने. आणि काय आहेत त्या सुधारणा? एक पत्नीत्वाचं चलन सुरू करा. लग्नाच्या बायकांना घटस्फोट घेण्याची परवानगी द्या. नाही काका साहेब, हे आम्हाला कदापि मान्य नाही. आमचा धर्म, नैतिक विचार, धार्मिक ग्रंथ हे ईश्वर प्रणीत आहेत, ते सनातन आहेत. त्यामुळे जगाच्या उत्पत्तीपासून त्यांच्या अंतापर्यंत ते अबाधितच राहतील. आणि यामध्ये ढवळाढवळ करायचा अधिकार कोणालाच नाही, त्या आंबेडकराला तर बिलकुल नाही. येतो. प्रती, पंडित जवाहरलाल नेहरू, हिंदू कोड बिलावर देशातील जनमत जाणून घेणं फार गरजेचं आहे. देशातील विविध परंपरा, सामाजिक रीतिरिवाज हे जनमानसात रुजलेले आहेत. अशा वेळी हिंदू कोड बिल मंजूर होण्यासाठी देशातील जनतेची सामाजिक स्वीकृती त्याला मिळायला हवी. 1952 होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदू कोड बिल काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात यायला हवं. आणि माझ्या वैयक्तिक मतांबद्दल बोलायचं झालं तर हे बिल मंजूर करण्याविरोधात मी घेतलेले आक्षेप मूलभूत स्वरूपाचे आहेत, त्यामुळे या विधेयकावर माझी बारीक नजर असेल. आणि संसदेनं हे बिल मंजूर केलं तरी त्याची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार मला आहे. तेव्हा माझ्या सतसत विवेक बुद्धीच्या आदेशानुसार मला उचित वाटेल अशी कृती मी करेन. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हिंदू समाज हे आधीपासून मानत आलंय की कायदे बनवण्याचा त्याला अधिकारच असतो. हे काम देवांचे किंवा स्मृतींचे. त्यामुळे हिंदू धर्मात कित्येक पिढ्यात काहीही बदल झालेला नाही. निव्वळ रूढींच्या पलीकडे जात हिंदू धर्माला मी हिंदू कोड बिलद्वारे सतसत विवेक बुद्धीचं अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. पण काही लोकांना रूढींची जळमटा वाढू द्यायची, त्यामुळे हे बिल नाकारण्यात आले. पंतप्रधानांनी स्वतःहून या बिलावर आपण चर्चा करू आणि ते ह्या सत्रातच संमत करू असं आश्वासन सुद्धा दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र वेळ नसल्याची सबब देत हे बिल वेळोवेळी टाळलं गेलं. चर्चेवेळी सतत वेळ घालवून केवळ 4 कलमांपर्यंत चर्चा झाली आणि अखेर हे बिल नाकारण्यात आल्याची घोषणाच पंतप्रधानांनी केली. मी पुरुष असून देखील स्त्रियांच्या हितासाठी व त्यांच्या हक्कांसाठी भांडण्याचा प्रयत्न केला. पण स्त्रियांनी या बिलाला पाठिंबा देण्याचं तर सोडाच, पण त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून या बिलाला विरोधच केला. पुरुषांवर अवलंबून असणे ही स्त्रियांची मानसिक दुर्बलता आहे. त्यांच्या या दुर्बलतेमुळे या बिलाचा घात झाला. आज स्त्रियांच्या पायामध्ये ताकद असती तर हे बिल कधीच बारगळले नसते. आणि हीच ताकद देण्याचा मी हिंदू कोड बिल द्वारे प्रयत्न करत होतो. स्वातंत्र्यासोबत आपल्या लोकांमध्ये प्रगल्भता येईल अशी मला आशा होती. परंतु हिंदू कोड बिल नाकारून बहुसंख्य हिंदूंनी ती आशाच फोल ठरवली.
स्मृतींची, वेदांची, पुराणांचीच भाषा अखेर प्रमाण ठरली. संविधानातील हिंदू कोड बिल हे अपत्य जन्माला येण्यापूर्वीच या सभागृहाने त्याला ठार मारून जमिनीत पुरले. एका अर्थाने ह्या सभागृहाने एक प्रकारचा अक्षम्य गुन्हा केलेला आहे आणि मी ह्याबद्दल तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.